गुड आफ्टरनून मुलांनो, बघा आज आपण इंग्रजीचा अभ्यास करूया. ठीक आहे, तर बघा आज आपण काय बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत इंग्रजीचा लेसन नंबर 2.7, लेट्स फाइंड. ठीक आहे, आपल्या लेसनचा नंबर आहे 2.7, लेट्स फाइंड. चला शोधूया, फाइंड म्हणजे शोधणे. ठीक आहे, मग आता बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय आपल्याला. लिसन, रिपीट अँड सर्कल द ऑड मॅन आउट. लिसन, ऐका, रिपीट, पुन्हा म्हणा, अँड सर्कल द ऑड मॅन आउट. सर्कल करायचंय. ऑड मॅन आउट म्हणजे काय? पाहुणा ओळखा. मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला? पाहुणा ओळखा, म्हणजेच गटात न बसणारा शब्द. ठीक आहे, त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. मग आता बघा बरं मुलांनो, खाली चित्र दिसतंय आणि त्याच्या खालीच त्याचं स्पेलिंग पण दिसतंय, हो ना. मग काय, कशाचं चित्र आहे पहिलं? पहिलं चित्र ओळखवलं आपल्याला, डॉक्टर. मग डॉक्टरचं स्पेलिंग DOCTOR, डॉक्टर. ठीक आहे, मग नंतर TOP, टॉप. टॉप म्हणजे भोवरा. त्यानंतर DISH, डिश. डिश म्हणजे ताटली. आणि DOG, डॉग म्हणजे कुत्रा. तुम्हाला माहितीच आहे. मग आता ह्या चार शब्दामधनं आपण गटात, या चारही शब्दांच्या गटामध्ये न बसणारा शब्द कसा ओळखायचा आहे? बघा, आपण या आधीच्या लेसनमध्ये बघितलं होतं, डी पासून स्टार्ट होणारे शब्द, एफ पासून स्टार्ट होणारे शब्द, एम पासून स्टार्ट होणारे शब्द आणि एन पासून सुरू होणारे शब्द बघितले होते की नाही. मग बघा आता या लेसनमध्ये सगळ्या याच्यामध्ये डी पासून स्टार्ट होणारे शब्द आहेत. बघा, डी फॉर डॉक्टर, टी फॉर टॉप, डी फॉर डिश आणि डी फॉर डॉग. मग सांगा बरं मुलांनो, कुठला शब्द वेगळा आहे? टी फॉर टॉप. कारण सगळे शब्द हे डी लेटरपासून स्टार्ट होतात, सुरू होतात आणि फक्त TOP, टॉप हा एक शब्द टी पासून स्टार्ट होतो. म्हणून या गटामध्ये न बसणारा शब्द टॉप आहे, म्हणजे टॉप हा आपण ओळखला आहे. म्हणून त्याला आपण काय केलं? सर्कल केलं. आलं लक्षामध्ये? चला आता पुढचं बघूया आपण. पुढे काय दिलं आपल्याला? FROG, फ्रॉग. बघा, स्टार्टिंगचं लेटर आहे फ्रॉग. त्यानंतरचं लेटर आहे फॅन. त्यानंतरचं नेट आणि फ्रॉग. बघा, मग आता बघा फर्स्ट लेटर कोणतं आहे. फ्रॉगचं एफ आहे, फॅनचं एफ आहे, नेटचं एन आहे आणि फ्रॉगचं एफ आहे. मग गटात न बसणारा शब्द आणि म्हणजेच ऑड मॅन आउट कोण झाला? NET, नेट. म्हणून आपण नेटला सर्कल केले. ठीक आहे, त्यानंतर आता बघा बरं खाली BAT, बॅट. फर्स्ट लेटर B. PARROT, पॅरॉट. पॅरॉटचं फर्स्ट लेटर P. त्यानंतर BALL, बॉल. बॉलचं फर्स्ट लेटर B आणि BALLON, बलूनचं फर्स्ट लेटर B. मग बघा कुठलं लेटर वेगळं आहे. फर्स्ट लेटर सुरुवातीचं अक्षर कुठलं वेगळं आहे? पॅरॉटचा P हा लेटर वेगळा आहे, कारण सगळ्या याच्याची सुरुवात B पासून झाली आहे आणि पॅरॉट फक्त P पासून स्टार्ट होतो. म्हणून मग ऑड मॅन आउट कोण झाला? पॅरॉट. आलं लक्षामध्ये? चला आता पुढे बघा काय दिलंय आपल्याला. लिसन अँड रिपीट, ऐका आणि पुन्हा म्हणा. त्यानंतर बघा, आपल्याला काही शब्द दिले आहेत, ते शब्द फक्त आपल्याला ऐकायचे आणि म्हणायचे आहे. ठीक आहे, डॉक्टर, DOCTOR, डॉक्टर, DISH, डिश, DISH, डिश. त्यानंतर आहे DOG, डॉग. FROG, फ्रॉग. त्यानंतर आहे FAN, फॅन. FROCK, फ्रॉग. BAT, बॅट. BALL, बॉल. आणि BALLON, बलून. बघा, पहिल्या ओळीमध्ये डी पासून सुरू होणारे शब्द, दुसऱ्या ओळीमध्ये एफ पासून स्टार्ट होणारे शब्द आणि थर्डमध्ये तिसऱ्या ओळीत बी पासून स्टार्ट होणारे शब्द. आलंय लक्षामध्ये? मग तुमच्या ऑड मॅन आउट आपण याच्यामध्ये बघितलं. ठीक आहे, ऑड मॅन आउट म्हणजे काय? पाहुणा ओळखा, म्हणजेच गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, आता होमवर्क बघा काय आहे. रीड अँड राईट लेसन नंबर 2.7.
तर मुलांनो यामधला फक्त क्वेश्चन नंबर 1 च तुम्ही लिहायचा आहे. रीड अँड राईट क्वेश्चन नंबर 1 इन लेसन नंबर 2.7. हे तुमचं आहे होमवर्क. म्हणजे ऑड मॅन आउटचा हा क्वेश्चन फक्त तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. चला तर मग मुलांनो,